भ्रूण प्रत्यार्पण तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला उच्च गुणवत्ता असलेले जी गाय आहे देशी गायी असतील त्या देशी गाईचं भ्रूण आपल्याला तयार करून दुसऱ्या गायीमध्ये प्रत्यार्पण करून आपल्याला त्यापासून फक्त मादी वासरे जन्माला घालता येतात हा एक फायदा आहे दुसरा आपल्या ज्या फॉर्मवरची जी उत्पादकता आहे ह्यामुळे आपल्याला ती उत्पादकता वाढवता येते कारण ज्या भ्रूणचा आपण वापर करतो आणि तो भ्रूण तयार करण्यासाठी जे काही मादी गाईकडून जे काही बीजांड वापरले अस जातात ते, ते जाता। जा त्या गायीचं जे काही उत्पादक आहे किंवा उत्पादन क्षमता आहे किंवा मागचा जो उत्पादनाचा इतिहास आहे दूध उत्पादनाचा तो इतिहास पाहतात तिथूनच त्यांचे बीजांड घेतले जातात तसेच ज्या वडूच्या आईचं दूध उत्पादन जास्त आहे अशा वडूपासून शुक्राणू घेतात किंवा त्यात त्या वडूचा त्या वीर्य घेऊन ह्या दोन्हीचा संगम करून भ्रूण तयार केलेला जातो आता हे भ्रूण तया तयार करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्या अद्यावत तंत्रज्ञान वापरून प्रयोगशाळेमध्ये भ्रूण तयार करत असतात त्यामुळे ज्या आईचा आई आणि ज्या वडूचा असं अनुवांशिक गुणधर्म किंवा उत्पादन क्षमता फार चांगली आहे ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे अशाच वडूकडून आणि मातेकडून आलेले गुणधर्म त्या भ्रूणमध्ये येत असतात दुसरा एक महत्त्वाचा फायदा आहे की आपल्या फार्मवरील हो उत्पादन क्षमता वाढते त्यामुळे श शेतकऱ्यांच्या जी काही उत्पादन आहे तो उत्पादन वाढवण्यास मदत होते तिसरा एक महत्त्वाचा फायदा हे आहे की एखाद्या देशी गायीचे जी क्षमता आहे की तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये ते आठ ते दहा वासरांना जन्म देते परंतु या तंत्रज्ञानापासून त्या गायीमध्ये आपण हार्मोन्सचा वापर करून त्या गाईमधून साधारणतः पाचपट जास्त म्हणजे जा साधारणतः चाळीस ते पन्नास टक्क्या पन्नास संख्येमध्ये आपल्याला बीजांड तयार करून आपल्याला त्या गाईच्या जीवनकाळामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास वासरं आपल्याला तयार क करता येऊ शकतात असं हे तंत्रज्ञान आहे दुसरा की आपल्या फार्ममध्ये जे काही उपलब्ध जनावरं आहेत त्या जनावरांमध्ये जर्सी गाईमध्ये किंवा मग क्रॉसब्रिडची संकरीत जी गाय असेल सुद्धा त्या सुद्धा आपल्याला देशी गाईचा भ्रूण प्रत्यारोपित करून आपल्याला त्यापासून आपल्याला मादी वासरं जन्माला घालता येऊ शकतात असं हे तंत्रज्ञान आहे तसेच जन वासरं जन्मण्याचा जो काही काळ आहे जो इंटर का इंटरकावीन पिरियड म्हणतो आपण तो काळ आपल्याला कमी करता येते असं हे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण ह्या ठिकाणी करतो शेतकरी बांधवांना त्यांच्या गोठ्यामध्ये जे काही उपलब्ध संकरीत जनावर असतील किंवा देशी जनावर असतील अशा जनावरांमध्ये जे काही सिलेक्टेड भ्रूण असेल त्या इच्छित जातीचं भ्रूण जो प्रयोगशाळेत तयार झालेला असेल मग देशी गाईमध्ये कुठलाही तुम्हाला जे आ आवश्यक असलं किंवा हो। तुम्हाला जे पाहिजे त्या जातीचा भ्रूण तयार करून आपण त्या तुमच्या गायीमध्ये तो भ्रूण प्रत्यारोपित करून आपण त्यापासून मादी जनावर आपण किंवा मादी वासरे आपण तुमच्या जन गोठ्यामध्ये उत्पादन कर करता येऊ शकते आता हे भ्रूण तंत्रज्ञान वापरताना आपल्याकडे जी गाय आहे त्या गायीला म्हणजे ज्याला आपण रेसिपियंट गाय म्हणतो आपण ज्या गायीमध्ये आपल्याला भ्रूण सोडायचा आहे त्या गायीला एक विशिष्ट प्रकारचे हार्मोनलचे इंजेक्शन देतो आपण पहिल्या दिवशी एक हार्मोनचं इंजेक्शन देतो जेणेकरून त्या गायीच्या रक्तामध्ये जे काही हार्मोन्स आहेत त्याची लेवल वाढणार नंतर दहाव्या दिवशी आपण तो हार्मोन रिपीट करतो तो एक इंजेक्शन देतो गर्भाशयाचे आतील जो वातावरण वाता आहे तो आतील वातावरण पूर्णतः तयार झाल्यानंतर त्याच्या आठ दिवसानंतर जे काही भ्रूण आपल्याला त्या गायीमध्ये सोडायचं आहे तो भ्रूण आपण त्या गायीच्या गर्भाशयात सोडत असतो आणि ते गर्भाशयात सोडलेलं भ्रूण नंतर तीन महिन्याचे झाल्यानंतर जा आपण त्याची एक गर्भाशय तपासणी करून मग ती गाय गाभन आहे की नाही ही सगळी तपासणी करून मग आपण त्या गायीची जी गर्भावस्था कि गर्भा आहे किंवा गर्भावस्थेतील जी काही काळजी जा मा, आहे ती गा काळजी आपण योग्य पद्धतीने घेऊन मग त्यापासून आपल्याला एक मादी वासरू ज्या जातीचा भ्रूण आपण तिथे केलं त्या जातीचा मादी वासरू आपल्याला उत्पन्न होऊ शकतो असं हे भ्रूण तंत्रज्ञानाचा फायदा आहे भ्रूण प्रत्यारोपित करणारे बरेचसे कंपनी आहेत जसे की एन डी डी बी राहुरी यांच्यामार्फत पण भ्रूण प्रत्यारोपित होते तसेच बरेचसे कंपनीज आहेत प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत तुम्ही त्या कंपन्याशी संपर्क जरी साधला त्या संपर्क साधून तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध जे काही जनावरं आहेत संकरीत जनावरं असतील आणि जर तुम्हाला देशी गाईचा जर भ्रूण त्यामध्ये प्रत्यारोपित करून त्यापासून प्रोजेनी किंवा त्यापासून कालवडी तयार करायच्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गाईला तोच भ्रूण प्रत्यारोपित करण्याचा जो काही प प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल पूर्ण राबवून तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला इच्छित असलेल्या देशी गाईचे भ्रूण त्यामध्ये टाकून तुम्ही त्यापासून मादी देशी कालवडी तयार करू शकता आणि तुमच्या गोठ्यामध्ये त्या कालवडीची संख्या वाढवू शकता भ्रूण तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्वसाधारणतः खर्च हा त्या त्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेनुसार बदलतो आहे तरी पण साधारणतः बावीस हजार ते तीस हजारापर्यंत कर, आ, हा खर्च येत असतो आणि एवढ्या खर्चामध्ये तुमच्या गाईला जी सक्सेसफुल म्हणजे सफल गर्भधारणा होत असेल त्याच्यानुसार तुम्हाला त्याची फीस पे करणे गरजेचं असते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प कार्यरत आहे आणि ह्या अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या संकरित गायी आहेत त्या संकरित गायीमध्ये आपण देशी गायीचं भ्रूण प्रत्यारोपित करतोय आपण त्यामुळे जे शेतकरी इच्छुक असतील त्यांना किंवा त्यांनी जर आपल्या कार्यालय संपर्क साधला तर आपण त्यांच्या गोठ्यामध्ये हे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण त्यांच्या गायीमध्ये भ्रूण प्रत्यारोपित करू शकतो